मोठे व्यासपीठ उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे आपण जगत असताना आपण कळत नकळत जे काय कार्य करतो आणि आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या समाजाचं, या देशाचं, या धर्माचं काही देणं लागतो या भावनेने आपण प्रत्येकानं काम करतो आणि हा हे काम करत असतेवेळेस संजीवन सकाळ परिवाराने आज जो काय आमचा सेवागौरव केलेला आहे निश्चितच तो आम्हाला प्रेरणादायी आहे। मित्रांनो, आज आपण नियमित फिरता, नियमित योगा करता म्हणून आपण कोरोना महामारीतून आज जिवंत आहोत। खरं म्हणजे आज एक दुःखद घटना पण आहे, ज्या माणसांनी संजीवन सकाळ परिवार स्थापन केले त्यांच्या पत्नी आज नाहीत आपल्यामध्ये। जीवन जगत असतेवेळेस आरोग्याला किती महत्त्व आहे, मुखेड तालुक्यामध्ये सकाळी फिरणारे अनेक लोक आहेत पण संजीवन सकाळ परिवाराची एक शिस्त, नियम, नियमितपणा खरोखरच म्हणजे अनेकांना प्रेरणादायी आहे। मी संजीवन सकाळ परिवाराला अजून एक विनंती करतो की जसं तुमचा पुरुषांचा ग्रुप आहे तसं तुमच्या अर्धांगिनी आमच्या भगिनी आहेत त्यांच्याही आरोग्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे, त्यांचाही एक ग्रुप असावा जेणेकरून आज डॉक्टरसाहेब आपल्या मुखेड तालुक्यामध्ये म्हणजे शहरामध्ये 30-32 हजार लोकसंख्या आहे आणि साधारण फक्त 500 ते 1000 लोक सकाळी फिरायला येतात, बाकीचे लोक घरी आहेत म्हणून नियमित व्यायाम करणारे फार कमी लोक आहेत। मला माहीत नसतील 1-500 लोक असतील घरी व्यायाम करणारे, योगा करणारे, पण स्वतःच्या आरोग्यासाठी काळजी घेणारे फार कमी लोक आहेत। आणि संजीवन सकाळ परिवाराचा खरोखरच म्हणजे उपक्रम चांगला आहे। आपण आपल्या काळा कोरोना काळामध्ये भरपूर लोकांनी डॉक्टरसाहेबांनी काम केलेलं आहे, आमच्या महाराजांनी केलेलं आहे, माधवांनी केले आहे, पण कुठेतरी आपल्या परिवाराने आपला गौरव केल्यानंतर आपल्याला एक बळ मिळते की आपण एक निश्चित रस्त्याने जात आहोत। निश्चित आम्हाला हा पुरस्कार आम्हाला एक जबाबदार देत आहे, प्रेरणा देत आहे। मी संजीवन सकाळ परिवाराचा आभारी न मानता मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो माझा सेवागौरव पुरस्कार केल्याबद्दल। आणि मी उपस्थितांना सौभाग्याचे आमचे वकरार वहिनीसाठी श्रद्धांजली व्हावी 1 मिनिटासाठी मी सगळ्यांना उभं राहायला थांबतो। ठीक आहे, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।